20 अगस्त को रात 11 बजे छाया पर रॉकेट डालकर उसे जला के मारने की कोशिश की गई। इस घटना में छाया 98% जल गई, साथ ही इसका पति भी 30% जल गया। पति पत्नी दोनों का ही इलाज किया जा रहा था, पर शुक्रवार की सुबह महिला की मौत हो गई। पति रमेश, सास कमल और देवर उमेश के खिलाफ हत्या का केस दर्ज कर लिया गया है, साथ ही रमेश को गिरफ्तार किया जा चुका है। ये जानकारी तुर्बे पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक चंद्रहास देशमुख ने दी। ह्या संपूर्ण घटनेमध्ये फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे तिची सासू आणि तिचा दीर यांनी तिला पकडलं, तिच्या अंगावरती रॉकेल टाकलं आणि दीराने तिला गाडी लावून पेटवलं। मदतीसाठी ती नवऱ्याकडे धावली, परंतु नवऱ्याने सुद्धा हिला जळू दे असं म्हणून तिला ढकलून दिलं। यावरून हा गुन्हा 307 आणि 498 ये प्रमाणे आम्ही रजिस्टर केलेला होता। आता त्याला 302 हे सेक्शन आम्ही त्याच्यामध्ये वाढवतोय आणि उर्वरित जे दोन आरोपी आहेत त्यांना देखील आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करतोय। नवी मुंबई आवाज के लिए शेखर हंप्रस की रिपोर्ट।